हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आइसक्रीमच्या सीरीजमधील आज आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, बटरस्कॉच आइसक्रीम रेसिपी। तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे व्हिप क्रीम, आइसक्रीमचा बेस जो मी आधीच बनवून ठेवला होता, याची रेसिपी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। बटरस्कॉच क्रंच, बटरस्कॉच इसेन्स आणि बटरस्कॉच क्रश। आणि कलरसाठी इथे मी लिक्विड कलर न वापरता सॉलिड कलर वापरलेला आहे, लेमन येलो कलर। तर चला आपण प्रोसिजर पाहूया। तर सुरुवातीला एक वाटी किंवा पाव लिटर व्हिपक्रीम घेतलेली आहे आपण। आता ही व्हिपक्रीम आपल्याला छानपैकी फेटून घ्यायची आहे, तर हँड मिक्सरच्या सहाय्याने मी ती फेटून घेतली आहे। ज्यांच्याकडे हँड मिक्सर नाही आहे ते मिक्सरचा यूज करून ही करू शकता आईस्क्रीम, पण जो स्मूदनेस आहे किंवा जे व्हॉल्यूम जे आहे ते हँड मिक्सरच्या सहाय्याने जास्त योग्य पद्धतीने वाढते। तर इथे आपली व्हिपक्रीम फेटून झालेली आहे, यामध्ये आपण आईस्क्रीमचा बेस टाकत आहोत। तर मागे आपण अर्धा लिटरचा जो बेस केलेला होता त्यातला अर्धा बेस आपण इथे यूज करत आहोत। तर आता हे दोन्ही आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे। सुरुवातीला एकच्या स्पीडने आपल्याला हे फेटायचं आहे, लो स्पीडने, आणि हळूहळू हँड मिक्सरची स्पीड आपल्याला वाढवायची आहे। नंतर हळूहळू आपण त्याची स्पीड इथे वाढवत आहोत। तर तुम्ही पाहू शकता की त्याचा जो काही टेक्स्चर आहे, स्मूदनेस आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे, ते हळूहळू वाढत आहे। आणि आता यामध्ये आपल्याला बटरस्कॉच इसेन्स घालायचा आहे, थोडासा कलर, येलो कलर, लेमन येलो। आणि बटरस्कॉच क्रश इथे आपण वापरलेला आहे, तो थोडासा टाकूया। आता परत एकदा हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमचा कलर किती सुंदर आलेला आहे। आणि त्याचं व्हॉल्यूम ही व्यवस्थित वाढलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कॅरेमल क्रंच वापरायचं आहे, ते टाकायचं आहे। कलर थोडासा कमी वाटत असेल तर आपण परत टाकू शकतो, इथे मी चिमूटभर कलर परत टाकलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कॅरेमल क्रंच टाकायचं आहे। तर कॅरेमल क्रंचची रेसिपी सेपरेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे क्रंच टाकून शेवटी आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे। बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये या क्रंचमुळे त्याचा स्वाद खूपच सुंदर लागतो। तर आता हे आपले पूर्णपणे फेटून झालेलं आहे, हे आपल्याला एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे, एअरटाईट असावं। तर यामध्ये आपण हे पूर्ण आईस्क्रीम काढून घेत आहोत। आणि आता आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे, कमीत कमी 8 तास हे सेट झालं पाहिजे। वरती आपण थोडेसे क्रंच परत एकदा टाकूया। 8 तास किंवा ओव्हरनाईट सेट करण्यासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे। इथे मी ओव्हरनाईट ठेवलेलं होतं। तर आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवूया। आठ तासानंतर आपलं आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती क्रीमी आणि किती स्मूद त्याचं टेक्स्चर आलेलं आहे।
आता हे आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आईस्क्रीम आपल्या इथं बनलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया आईस्क्रीमच्या सेरीजच्या नेक्स्ट फ्लेवरसोबत, नेक्स्ट रेसिपी।